आसेगाव बाजार येथील नागरिकांना प्रशासनाने जागा नियमाकुल करून न दिल्याने अनेक नागरिक शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित होते, त्यामुळे जागा नियमाकुल करून देणे, स्वमालकीचा नमुना 8 अ देण्यात यावा ही मागणी घेऊन आसेगाव बाजार येथील रहिवासी नागरिकांनी अकोट पंचायत समिती समोर 1 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते। अखेर आश्वासने मिळाल्याने उपोषण रद्द करण्यात आले। ग्राम पंचायत आसेगाव बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला या गावातील दलित व पीडित लोकांची जागा नियमाकुल करून स्वमालकीचा नमुना 8 अ देण्यात यावा। 30 ते 40 वर्षापासून येथे नागरिक वास्तव्य करीत आहे व आपल्या ग्राम पंचायतकडे घर टॅक्स सुद्धा भरणा करीत आहे, परंतु आजपर्यंत जागा नियमाकुल झाली नाही व या पीडित लोकांना राहण्यासाठी व्यवस्थित घरे नाही। रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेपासून हे लोक वंचित राहत आहेत, तरी कोणतेही कारण नसताना नियमाकुलची अट लादण्यात आली आहे। तेव्हा गट नंबर 383 ही जागा जिल्हा परिषद अकोला यांच्या मालकीची असून ही जागा बाजार भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली। ग्रामपंचायत आसेगाव बाजार यांनी रहिवासी नागरिकांना दिनांक 16 जुलै 2021 रोजी ठरावाचे पत्र दिले आहे की आसेगाव बाजार येथील आठवडी बाजार हा अतिशय लहान प्रमाणात भरत असल्यामुळे अतिक्रमण धारकांना जागा नियमाकुल करण्यास ग्रामपंचायत पदाधिकारी यांची काहीही हरकत नाही, परंतु ग्रामसेवक भदे हे व विस्तार अधिकारी नागे पंचायत समिती अकोट कडून आमची अडवणूक होत आहे करिता आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे असे निवेदनात म्हटले आहे। या उपोषण मंडपाला मदन सिंग भवरे गट विस्तार अधिकारी व JP नागे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व पंजाब पाचपाटील यांच्यासह ती जागा जिल्हा परिषदच्या मालकीची असल्यामुळे उपोषणासंदर्भात जिल्हा परिषदेला पत्र दिले असून नंतर ते जिल्हा परिषदच्या मालकीच्या जागेमध्ये राहतात, त्यास नियमाकुल करण्यासाठी प्रस्ताव परवानगी द्यावी। जिल्हा परिषद मालकीची ना हरकत जर मिळाली तर नियमाकुल प्रस्ताव शक्ती प्रभुत्व समितीकडे सादर करून त्यांना घरकुलचा लाभ देता येईल अशा पत्र देऊन उपोषणाची सांगता केली। संदीप वासुदेव धांडे 383 मधून राहणार प्रति आपल्या त्या जागेवर 383 जागेवर शेततळ आणि एक प्रयाट अंगणवाडी जिल्हा परिषद आपल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर झालेले कामं हे शिवाजी गेट त्याच्यानंतर दवाखाना एक हे आणि प्रति ह्या लाभार्थ्याला लाईट बिल लाईन मीटर घरपट्टी टॅक्स भरत आहे ते लोक तरीही यायले शौचालय बांधलेलं आहे तिथं सरकारी शौचालय दिलेलं आहे ह्या लोक ग्रामपंचायतीतनं तरीही आम्हाला घरकुल बांधण्याची परमिशन तुम्ही ह्या आणा म्हणते NOC आणा जिल्हा परिषदची त्या तयासाठी साहेब जिल्हा परिषदची NOC त्यांना घेतलेली आहे काय आम्ही त्याला म्हणतो की आम्हाला NOC दाखवा द्यायची तर ते दाखवायला तयार नाही आम्हाला माहिती आम्ही माहितीचा त्याच्यात अधिकार टाकलेला आहे त्याच्यात त्या माहितीमध्ये त्यानं तलावाचा उल्लेख केला नाही आहे अंगणवाडीचा उल्लेख केला नाही आहे गेटचा उल्लेख केला नाही आहे आणि पाणी ते जे पाणी तपासतात हवामान केंद्र त्याचा उल्लेख केला नाही आहे हे कामं करू शकतात पण ह्या गरीब लोकाईले त्याला गरीब लोकाईले नमुना 8 देऊ शकत नाही हे अशी परिषद हे मूर्ख झालेले आहेत हे लोक आणि मी 4 दिवसापासून ती उपोषण करत आहो माझ्या लेकरा बाकराईला घेऊन आम्हाला उपोषण करून राहिलो हां तरी हे लोक माझ्यापाशी असे भेटायला पण नाही येऊन राहिले कर्मचारी हां सांगा आम्ही काय करावं चार दिवस ती बसेल 4 दिवसापासून आता 5वा दिवस उद्याचा 5वा दिवस निघणार आम्हाला हां जर काही मला जर कमी जास्त जर झालं माझ्या जीवाला तर हे शासन जबाबदार राहील त्याला बस दादाबाई सुखदेवराव पाकरे मी बाजारात येऊन बसेल हाव 40 वर्षापासून आसेगाव बाजार अजून कोणी आमच्या अतरोगो आले नाही घरकुल भेटलो नाही ना जागा नाही घर दार पळेला आहे सारं अंधारा याच्यात झोपतो उपेशनासाठी बसेलो 4 दिवसापासून आजी किती वर्ष झाले घरकुल नाही मिळालं 40 वर्ष होऊन राहिले बर त्या उपोषणाला किती दिवस झाले 4 दिवस झाले बर आतापर्यंत इथं कोणी अधिकारी पोहोचलं काय कोणीच नाही आलं बर आता ती नेमकी मागणी काय आहे मला घरकुल पाहिजे बर जागा पाहिजे बर बांधून पाहिजे आम्ही गरीब माणसं काय करा म्हातारी माणसं अंगावरून वारं जायला आहे म्हणून येऊन बसली
काय करावं आम्ही? कोणी काही लोट घेऊन नाही राहिलं आमच्या आलं नाही म्हटलं, कोणी लोट नाही घेऊन राहिलं, काय करा? उपाशीन बसलं आमचा भासा वया, उपाशी तपाशी कालपासून काहीच नाही आमच्या पोटा आईंदी, मरून राहिलो आम्ही दिवसात 4 दिवसापासून, कोणीच नाही घेऊन राहिलं आमचा के, काय करावं आम्ही? कोणाजवळ जावा आम्ही? कोणी येऊन नाही राहिलं, इकडून कुत्रे आहेत इकडून डुकर आहात, आम्हाला चिलटट असतात, अंगार काही नाही। यावेळी सुदाम रामजी तायडे, वासुदेव सदाशिव धांडे, रत्नाबाई बाबूराव शिरसाट, भारत महादेव दामोदर यासह एकूण 8 सदस्यांचा सहभाग लाभला।